नमस्कार, मी मनीषा। मनीषाज अफर्मेशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण 2024 या नवीन वर्षासाठी छान अशा साध्या सोप्या 11 संकल्प आयडियाज बघणार आहोत। त्यापैकी ज्या संकल्पाची तुम्हाला गरज आहे किंवा ज्या संकल्पामुळे तुमच्यात काहीतरी परिवर्तन घडेल असा संकल्प निवडा आणि वर्षभर रोज फॉलो करा। आपला संकल्प कसा पूर्ण करायचा याच्या टिप्स मी या आधीच्या व्हिडिओज मध्ये दिल्या आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन वर मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। पहिला आहे आत्मविश्वास विकसित करा। बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते। तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचे विचार, तुमचं वागणं, तुमचे महत्त्वाचे निर्णय घेणं यामध्ये बदल घडतो। तुमचा आत्मविश्वास वाढेल यासाठी तुम्हाला रोज काहीतरी कृती करायची आहे। दुसरा आहे नवीन लोकांना भेटा। नवीन लोकांना भेटल्यामुळे, त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे आपलं जे जग असतं त्या पलीकडची माहिती आपल्याला मिळते, आपल्या विचारांना नवी दिशा मिळते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं। तिसरा आहे अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुम्ही या आधी कधीच गेला नाहीत। नवीन ठिकाणं, प्रवास या गोष्टी माणसाला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देतात, माणसाला घडवतात। यामुळे आपल्यात कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचे धाडस निर्माण होते। जर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडता येत नसेल तर हा संकल्प तुम्ही नक्की करून बघा। चौथा आहे रोज रात्री कृतज्ञता व्यक्त करा। आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल रोज रात्री कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे। हा संकल्प प्रत्येकाने रोज केलाच पाहिजे असं मी तुम्हाला सुचवेल, कारण यामुळे तुमच्या आयुष्यात मॅजिक घडेल। तुमच्या जवळ जे आहे त्याचे आभार माना। कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट त्यासाठी तुम्ही आभार मानू शकता। केवळ मनापासून थँक्यू बोलल्याने आयुष्यात चमत्कारिक बदल होतो। पाचवा आहे मेसेज करण्याऐवजी फोन कॉल करा। आज जगभरातल्या माणसांशी आपण जोडले गेलो आहोत, पण आपल्याच माणसांपासून आपण दूर जात आहोत। त्यामुळे आपल्या लोकांना, मित्र मैत्रिणींना फोन करा, त्यांच्याशी गप्पा मारा। कदाचित तेही तुमच्या फोनची वाट बघत असतील। यामुळे तुमचं मन हलकं होईल, तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्हाला आनंद मिळेल। सहावा आहे व्हिजन बोर्ड तयार करा। 2024 मध्ये तुमची कोणती स्वप्न तुम्हाला पूर्ण व्हावीत असं वाटतं, त्यांचे छान फोटो या व्हिजन बोर्ड वर लावा। हा व्हिजन बोर्ड रोज तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा। व्हिजन बोर्ड मुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत, त्यामुळे हा संकल्प तुम्ही नक्की करून बघा। सातवा आहे नाही म्हणायला शिका। एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्वांना आवडू शकत नाही आणि सर्वांना संतुष्टही करू शकत नाही। त्यामुळे ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो, ज्या गोष्टी तुम्ही खरंच करू शकत नाही, अशा गोष्टींसाठी स्पष्टपणे नाही म्हणा। बऱ्याच वेळा स्पष्टपणे नाही म्हटल्यामुळे अनेक समस्या सुटतात। आठवा आहे स्वतःमध्ये एक छोटासा बदल करा। असा कोणता बदल आहे जो तुम्ही स्वतःमध्ये करणं फार गरजेचं आहे आणि तो बदल केल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप जास्त चांगलं परिवर्तन घडणार आहे। असा बदल तुम्ही शोधून काढा आणि त्यामध्ये कशा प्रकारे बदल करता येईल यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स फॉलो करा। या प्रकारे तुम्ही वर्षभरात तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवू शकता। असा बदल केल्यामुळे तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, स्वतःकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलेल। नववा आहे प्रेम करायला शिका। या नवीन वर्षात स्वतःवर, आपल्या कुटुंबावर आणि जगावर प्रेम करायला शिका। प्रेम ही खूपच आनंददायी, पॉझिटिव्ह, खूप छान अशी भावना आहे। जेव्हा तुम्ही या प्रकारे प्रेम करायला लागाल तेव्हा
तुम्ही स्वतः अतिशय प्रेमळ, आनंदी आणि पॉझिटिव्ह व्हाल. 10वा आहे सोशल मीडिया डिटॉक्स करा. आठवड्यातून एकदा तरी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सराव करा. यामुळे तुम्ही वास्तव जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला शिकाल. वास्तव जीवनात काय चालू आहे याची तुम्हाला जाणीव होऊ लागेल, त्याबद्दल तुम्ही जागरूक होऊ लागाल. म्हणून कमीत कमी एक दिवस हा सोशल मीडिया डिटॉक्स नक्की करून बघा. 11वा आहे क्लिअर कम्युनिकेशन करायला शिका. आपल्याला काय हवं आहे किंवा काय नको आहे याबद्दल आपले मत स्पष्टपणे मांडायला शिका. कोणत्याही बाबतीत तुमचे जे विचार आहेत ते समोरच्याला न दुखावता स्पष्टपणे बोलायला शिका. यामुळे तुमचे मत विचारात घेतले जाते. आपल्याला काय हवं काय नको हे समोरच्याला कळायला लागतं. जर तुमच्यात क्लिअर कम्युनिकेशनची कमी असेल तर तुम्ही हा संकल्प या वर्षी नक्की करा. या 11 संकल्पांपैकी तुम्ही कोणता संकल्प करणार आहात ते मला नक्की सांगा. तुमचा या वर्षीचा संकल्प निवडा आणि सुरुवातीला एक महिना जागरूक राहून रोज तो फॉलो करा. एक महिन्यानंतर तुम्हाला आपोआप त्याची सवय होईल. एकदा सवय झाली की तुम्ही तुमचा संकल्प वर्षभर पूर्णत्वास न्याल. या व्यतिरिक्त तुम्ही कोणता संकल्प करणार आहात तेही मला सांगा. आणि 2023 मध्ये तुम्ही कोणता संकल्प केला होतात आणि त्याचे तुम्हाला काय फायदे झाले तो तुम्ही पूर्णत्वास नेला का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. 2024 या नवीन वर्षाच्या नवीन संकल्पासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात तुमची सर्व चांगली स्वप्ने, ध्येय, इच्छा पूर्ण होवोत हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, आनंद यांची भरभराट हो. मे गॉड ब्लेस यू ऑल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.